महत्वाची बातमी, मुंबई महापालिका निवडणुकीवर विधानसभा निकालाचे परिणाम होण्याची शक्यता आहे. भाजप मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपचे मुंबई महापालिकेमध्ये 150 जागा जिंकण्याचं लक्ष असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबईमध्ये 1970 दशकापासून महापालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे. विनायक दाऊरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. विनायक, रुशाली विधानसभेमध्ये यश जे आहे ते भाजपला भरघोस मिळालेलं आपल्याला पाहायला मिळालं, आणि त्यानंतर साहजिकच भाजपने आता स्थानिक स्वराज्य निवडणुकांकडे लक्ष जे आहे ते केंद्रित केलेलं आहे. तसं नियोजन भाजप करत मुंबई महापालिकेकडे सुद्धा भाजपचं लक्ष असणार आहे. 150 जागा जिंकण्याचं लक्ष भाजपचं मुंबई महापालिकेत असणार आहे. याआधी आपण जर पाहिलं तर शिवसेना सोबत युतीमध्ये भाजप मुंबई महापालिकेत अनेक वर्ष होतं, परंतु आता मात्र एकटं लक्ष जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे, आणि मुंबई महापालिका कशी जिंकता येईल याकडे भाजपचं विशेष लक्ष आता पुढील काळात असेल. नक्कीच, धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मुंबई महापालिका निवडणुकीवर आता विधानसभा निवडणुकीचा परिणाम जो आहे तो होऊ शकतो अशा चर्चा ज्या आता सुरू झालेल्या आहेत. या निकालाचे परिणाम जे आहेत ते मुंबई महानगरपालिका निवडणुकांवर होऊ शकतात, कारण भाजप मुंबई पालिकेवर एकाती सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे तो म्हणजे भाजप, त्याच्यामुळे आता भाजपचं पुढचं लक्ष आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिका.